संभाजीनगर शहरात आजपासून 17 सप्टेंबर पर्यंत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिका किमान 500 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. शहरातल्या विविध विकास कामांचा जवळपास 2000 कोटींचा प्रस्ताव पालिका प्रशासक मंत्रिमंडळासमोर सादर करणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. संभाजीनगरमधल्या नागरिकांसाठी काय घोषणा होऊ शकतात बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. सातारा देवळाई ड्रेनेज लाईन भूमिपूजन 275 कोटी, शहरातील मुख्य अंतर्गत रस्ते भूमिपूजन 100 कोटी, हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पाचं लोकार्पण सुद्धा होईल, नवीन विविध यंत्रसामग्रीचं लोकार्पण होईल, कमल तलाव सुशोभीकरणाचं भूमिपूजन होईल, स्मार्ट गुरु ऍप कंट्रोल रूम लोकार्पण सुद्धा होऊ शकतं, तर मनपा प्रभाग कार्यालय 8 सुद्धा लोकार्पण होणार आहे. अडको N12 बॉटनिकल गार्डनचं सुद्धा लोकार्पण होईल. हर्षनगर आपला दवाखान्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. कांचनवाडी अग्निशमन उपकेंद्र लोकार्पण होईल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे